पोलादपूर तालुक्यात आमदार भरतशेट गोगावले यांच्या कार्यपद्धतीच्या करिश्मेच्या जादूमुळे शिवसेनेचे वर्चस्व कायम। पोलादपूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतपैकी 5 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी स्पष्ट मत धिक्याचा कौल देत तालुक्यात पुन्हा आमदार भरत गोगावले व माजी राजीप सदस्य चंद्रकांत कळंबे यांचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले व पोलादपूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे। तालुक्यात जाहीर झालेल्या 22 ग्रामपंचायतपैकी 16 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व ठेवले असून 2 ग्रामपंचायत ठाकरे गटाने ताब्यात ठेवले आहेत, तर 2 शेतकरी कामगार पक्षाला पैकी 1 चिठ्ठीद्वारे सरपंच पद मिळाले। तसेच एका ठिकाणी राष्ट्रवादी व एका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले आहे। निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला असून पोलादपूरमध्ये विजयाची रॅली काढण्यात आली व गावागावात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। तहसील प्रशासनाचे मतमोजणीसाठी उत्तम नियोजन व पोलीस प्रशासनाचा चोख पोलीस बंदोबस्त यामुळे तालुक्यात वातावरण शांततामय असल्याचे दिसत आहे। पोलादपूर तालुक्यामध्ये 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या, त्यापैकी 4 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या आणि एका ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागाची निवडणूक आणि 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या काल मतदान झालं त्यांचा निकाल आज पोलादपूर तहसील कचेरी येथे जाहीर झाला। झालेल्या निकालानुसार अतिशय चुरशीच्या अशा ह्या निवडणुका झाल्या। एका ठिकाणी मारगुड ग्रामपंचायतीमध्ये फक्त एका मताने सरपंच पदाचा उमेदवार निवडून आला, तर सव्वा येथील सरपंच पदासाठी उमेदवारांमध्ये मताचं टाय झाली आणि त्या ठिकाणी चिठ्ठीद्वारे उमेदवार निवडून आला। पोलादपूरमध्ये झालेल्या एकूण निकालानुसार शिंदे गटाचे वर्चस्व पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे माननीय आमदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली मी सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका लढवल्या। 17 ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सरपंच बहुमताने निवडून आले। खऱ्या अर्थाने आमदार भरतशेट गोगावले यांनी केलेली विकास कामं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवून पोलादपूर तालुक्यातल्या जनतेने आम्हाला मतदान केलं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असा विजय प्राप्त करून जनतेने आम्हाला दिलेला आहे। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।